सारे घडले। आता तुमचा स्वभाव ना कळतच नाही मला। तुम्ही फटक्यात चांगले वागता, मग अचानकच तुमच्या मूडला काहीतरी होतं, मग तुम्ही वेगळंच काहीतरी वागू लागता। तुम्ही नेमके कसे आहात ओ प्रताप? आणि आज तक कहरच केला तुम्ही, अविश्वास दाखवलात प्रताप तुम्ही माझा, हर्ट केलात तुम्ही मला। नाही ते फोटोज कुठे आहेत ना ते खरंच माहित नाहीये मला, पण मला कळलं ना तरी मी सांगणार नाही आता तुम्हाला। आणि हो, ह्या पुढे तुमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर द्यायची गरज वाटत नाही मला। कुठे गेले फोटोज? नक्कीच कोणीतरी उचलून दुसरीकडे कुठेतरी ठेवले असणार। साहेबराव, साहेबराव, यश शोधताय ना? हे फोटोज हे तुम्ही घेतले होते? होय। का? कारण आम्हाला त्या बैलात चांगला धडा शिकवायचा होता। हे फोटो जर का कोर्टापर्यंत गेले असते ना तर ती माया अशीच तुटली असती। ऐसे पण ऍक्सिडेंट झाला तेव्हा माया खरंच जर या इव्हेंटला होती तर त्याचा अर्थ ऍक्सिडेंट मायाने केलेलाच नाहीये। हे फोटोज आपण कोर्टात सादर करू शकतो, हा खूप महत्वाचा पुरावा आहे आईसाहेब। हा पुरावा सादर करून मायाला सुटका मिळू शकते। अहो तेच तर नकोय आम्हाला। तुम्हाला कळत कसं नाही सुनबाई, आम्हाला त्या मायाला तुरुंगात गेलेली बघायचे, खडी फोडताना बघायचे। आता हे फोटो जर का कोर्टात गेले असते ना तर ते शक्य नव्हतं। स्वातीताईंना फोनवर बोलताना ऐकलं ना तवाच ठरवलं की काय बी झालं तरी हे फोटो त्या मायापर्यंत पोहोचूच द्यायचे नाहीत। आईसाहेब चुकताय हो तुम्ही। हे बघा, मला मला माझ्या आईला न्याय मिळवून द्यायचा आहे, त्यासाठीच लढतेय मी। पण त्या दरम्यान दुसऱ्या कुणाबरोबर अन्याय व्हावा असं वाटत नाही हो मला। मी मान्य करते ना माया खूप वाईट वागते, पण तिचं तिच्या पाशी, ती खरंच निर्दोष असेल तर तिला शिक्षा व्हावी असं वाटत नाही मला। आणि एक गोष्ट समजून घ्या, माझा राग ना मायावर नाही, माझा राग त्या व्यक्तीवर आहे ज्या व्यक्तीने ऍक्सिडेंट केला। सुनबाई आम्ही तुम्हाला समजू शकलो नाही बघा आता पण, नक्की आहे तरी काय तुमच्या मनात? म्हणजे बघा ना, योच तर फरक आहे तुमच्यात आणि मायामध्ये। आता ती माया तुमची चूक नसताना बी कुठल्या बी गोष्टीचं खापर तुमच्या डोसकर फोडायला बघते, आणि तुम्ही जसं तुम्हाला कळलं की माया दोषी नाही तर तिला वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा कराल। सुनबाई काय बी म्हणा, आज आमच्या काळजाचा ठाव घेतलात बघा तुम्ही। ह्याचं उत्तर द्यायची गरज वाटत नाही मला। तुमचं काम झालं ना, तुम्हाला जो महत्वाचा पुरावा हवा होता तो मिळालाय ना तुम्हाला। मग आता हे फोटोज कोर्टात सादर करा आणि वाचवा मायाला। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फोटोज मी चोरलेले नव्हते। पण तुम्ही तर म्हणाला होतात की फोटोज सापडले तरी देणार नाही म्हणून। म्हणाले होते ना,
कारण माया खरच निर्दोष असेल तर तिला शिक्षा व्हावी असं वाटत नाही मला। तुम्ही कुठे निघाला? परीच्या शाळेत। हॅलो। हाँ हॅलो माया। हाँ बोल प्रताप। ते फोटोज मला मिळालेत। वाव दॅट्स ग्रेट, थँक गॉड। म्हणजे मी आता नक्की या केस मधून सुटू शकेन। कुठे मिळाले कुठे पण हे फोटो? नेहाने आणून दिले। वाटलंच होतं, मी म्हणाले होते ना तिने चोरले असतील म्हणून। माया तिने फोटो चोरलेले नाहीयेत, उलट तिला सापडले म्हणून तिने माझ्याकडे आणून दिलेत ते फोटोज। तिचंच म्हणणं आहे की जर माया निर्दोष असेल, तिच्याकडून हा ऍक्सिडेंट घडला नसेल तर तिला शिक्षा होऊ नये म्हणून तिने हे फोटोज आणून दिलेत माझ्याकडे। कळलं ना, हाच फरक आहे तुझ्यातला आणि तिच्यातला। प्रताप ही तुझ्या डोळ्यात धूळ फेकते हे तुला। माया बास, मी काही शब्द ऐकून घेणार नाही। स्वतःच्या चुकीच्या नजरेनं जगाकडे बघणं थांबव। वरून स्पष्ट आहे की ऍक्सिडेंट मायाने केलेला नाही, पण ऍक्सिडेंट झालाय मायाच्याच गाडीने। मग ऍक्सिडेंट कोणी केलाय हेच तर शोधून काढायचंय। एवढे दिवस हा सगळ्यांपासून लपून राहणारा माणूस आहे तरी कोण? त्या दिवशी ती गाडी कोणाकडे होती? तीच गाडी घेऊन ड्रायव्हर अक्षयला शाळेतून आणण्यासाठी गेला होता त्या दिवशी। मायाच्या गाडीला ड्रायव्हर आहे, मग ऍक्सिडेंट ड्रायव्हरने केला असेल का? नाही, ड्रायव्हरला वाचवण्यासाठी धवल आणि माया रक्त कशाला आठवतील? मायाने तर स्वतःहून कबूल केलाय गुन्हा। मग हा कोण आहे ज्याच्यासाठी जीवाचा एवढा आटापिटा चाललाय? ओ माय गॉड, म्हणजे हा ऍक्सिडेंट अक्षयने केलाय? संजय राव, कसले टॅलेंटेड आहात तुम्ही! एकदमच कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन झाली ही तर। नाही म्हणजे नेहाला जर कळलं की अक्षयने हा ऍक्सिडेंट केलाय तर ती काय अक्षयला सोडणार नाही। आणि अक्षय म्हणजे प्रतापचा जीव की प्राण, म्हणजे नेहा जर अक्षयशी कठोर वागली तर प्रताप नेहाशी डायरेक्ट संबंधच तोडून टाकेल। खूप चांगली शाळा आहे, परी छान रमली आहे इथे। त्या टीचर्स तर इतक्या कोऑपरेटिव्ह आहेत ना खरंच। हो खरंच, नाहीतर आम्ही पण आमच्या मुलाला दुसऱ्या शाळेतून काढून याच शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं आहे। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तो फार खुश आहे या शाळेमध्ये। अरे वा, आत्ताची मीटिंग पण बघा ना किती छान झाली। मला काय वाटतं माहितीये, आपण सगळे पेरेंट्स मिळून ना एक ग्रुप फॉर्म करूयात। हो, म्हणजे आपल्याला सगळ्या पेरेंट्स मध्ये इन्फॉर्मेशन एक्सचेंज करता येईल। हो हो नक्कीच, चला मग आम्ही निघतो। हो तुम्ही व्हा पुढे, मी परीची वाट बघते। हो हो नक्की, चला भेटू भेटू भेटू। परी अजून आली कशी नाही? हॅलो, काय मम्माचा ऍक्सिडेंट झाला? ओ नो, कुठे ती आता? काय ठीक आहे, घरी आहे ना, मी येतो लगेच, थांबा। क्षय ड्रायव्हर, थांबा।
अक्षयला गाडी चालवता येते? अक्षय, अक्षय, तुला गाडीला हात लावायचा नाही म्हणून मग एक ऍक्सिडेंट केला तो पुरेसा नाहीये वाटत. अजूनही तुझे बाबा आणि मी निस्तरतोय ना हे. का त्रास देतोस रे मम्मा? तुझा ऍक्सिडेंट झालेला असं कोणीतरी सांगितलं मला फोनवरनं. मी खूप घाबरलेलो म्हणून मी गाडी चालवली. पण मी ड्रायव्हरला शोधण्याचा प्रयत्न केला तो नव्हता त्याच्या जागेवर. पण मी काय करू मम्मा? काय? पण तू इथे कशी काय? तुझ्या टीचरना भेटायला आले होते मी. पण एनिवे हे सगळं ना आपण घरी जाऊन बोलू. चल शिंदे, होता कुठे हो तुम्ही? गाडीजवळ का नव्हता? मॅडम मी तिथे. मी ते काय मी ते हा गेला असाल गप्पा मारायला किंवा पान खायला. अहो किती वेळा सांगायचं तुम्हाला शिंदे, अक्षय जेव्हा येईल तेव्हा गाडी जवळच थांबत जा. नाही बस झालं आता तुमचं सगळं. उद्यापासून तुम्ही कामावर यायचं नाही. मॅडम असं नका करू. मी बस काही एक ऐकायचं नाही मला. चला गाडी काढा, घरी जायचंय. चल तू. म्हणजे इतके दिवस मी ज्या गुन्हेगाराला शोधायसाठी जीवाचं रान करते तो अक्षय? अक्षयने केला आईचा ऍक्सिडेंट? म्हणजे प्रताप एवढी धडपड अक्षयला वाचवण्यासाठी करतायत? हा सस्पेन्स तुझ्या समोर उघडण्याचं डोकं माझंच होत. अक्षयलाही तो फोन मीच केला होता. प्रताप मी फक्त ठिणगी टाकली. आत्ता जी आग लागेल ना त्या आगीत तुझा संसार असा जळून खाक होईल. अक्षयला माया तू काय बोलतेस कळतंय ना तुला? अक्षयच्या हातात पुन्हा चावी दिलीच कुणी? मी तो ड्रायव्हर मूर्ख होता रे. केली गाडीला सोडूनच पान खायला गेला. काढून टाकलंय मी त्याला. पण काढून टाकलं त्याला कामावरून एवढं कॅज्युअली कसं घेऊ शकतेस तू हे सगळं? अक्षयला काही झालं असतं म्हणजे? अक्षय असं का वागतोय कळत नाहीये मला. अरे त्याची काय चूक? त्याला कोणीतरी फोन करून सांगितलं की माझा ऍक्सिडेंट झालाय म्हणून. पॅनिक होणारच ना, ऑब्विस आहे. फोन करून कोणी सांगितलं? कोणी केला होता फोन? अशी जीवघेणी चेष्टा करताना काहीच वाटत नाही का? अक्षयला काही झालं असतं म्हणजे? तेच कळत नाहीये. कळत नाही कसं माया? तू माहिती नाही काढली का कोण माणूस आहे, कोणी फोन केला ते? मला सांग कधी घडलंय सगळं? आज दुपारी शाळा सुटल्यावर. आज दुपारी घडलं त्याचा? बापरे. आज दुपारी म्हणजे? आज दुपारी नेहा सुद्धा शाळेत गेल्या होत्या परीसाठी. नेहा भेटल्या का तुला? नाही. मला आता भीतीच वाटायला लागली. नाही जर
अक्षयला गाडी चालवताना जर नेहाने बघितलं असेल ना तर त्यांना नक्कीच संशय येईल की हा ऍक्सिडेंट सुद्धा अक्षयनेच केलाय. माय गॉड प्रताप, प्रताप प्लीज तू काहीतरी कर. ती तिने अक्षयला बघितलं असेल ना तर ती सोडणार नाही. अरे प्लीज अंदाज घे की तिला काही कळलंय का, तिने बघितलंय का, नाहीतर ती डायरेक्ट पोलिसांनाच जाऊन सांगेल. प्रताप प्लीज प्लीज काहीतरी कर, वाचव रे अक्षयला प्लीज. माया 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 थांब, पॅनिक होऊ नकोस, थांब जरा. मी सांगितलंय ना जोपर्यंत मी आहे तोपर्यंत अक्षयला मी काहीही होऊ देणार नाही. मी बघतो काय करायचं ते. हे फोन जॉनी जॉनी. Yes, Papa. Eating sugar? No, Papa. Telling lies? Yes, Papa. Telling lies? No, Papa, no, Papa, no, Papa. Lappu gabdu? Pari! Papa! Abhasala? Ho. Papa, you made a set of drawing books handily, ka? Handled, na? वरती सोनी ताईकडे दिलेत. जसं पळा 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 तिकडे खेळा. आज तुम्ही परीच्या शाळेत गेला होतात का? हो का? काय विशेष? काय विशेष असणार, दरवेळी असते तशी पेरेंट्स टीचर्स मीटिंग होती बस. मग तुम्ही पालक कुठे भेटलात? म्हणजे पार्किंग मध्ये भेटलात, तिथे काही परीसाठी काही सूचना आल्या का मीटिंग मध्ये? नाही नाही नाही, परीसाठी काही सूचना वगैरे दिल्या नाही आहेत, सगळं नॉर्मल आहे. बेसिक मीटिंग होती दरवेळी असते तशी. काय चाललंय प्रताप, तुम्ही कधीपासून परीच्या शाळेत एवढा इंटरेस्ट घ्यायला लागला? ह्या आधी तरी अशा कधी चौकशा केल्या नाहीत तुम्ही? आजपासून करतोय मी हे सगळं. या आधी केलेल्या चुका परत करायच्या नाहीयेत म्हणून. प्रताप, प्रताप तुम्हाला काय बोलायचंय कळतंय मला, पण तुम्ही स्वतःहून मला काही सांगत नाही आहात, ह्याच वाईट वाटतंय हो. अक्षयच्या केसच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचाय हे ठरवायला मला तुमची साथ हवीये प्रताप. येतो मी. बरोबर नसलात तरी अक्षयच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्यावा लागणारच आहे मला. नकळत सारी